हरि ओम श्री राम अंबज्ञ बापूंना व समस्त चंडिका कुलाला माझा कोटी कोटी प्रणाम. मी विनीता वीरा प्रदीप देसाई, प्रायव्हेट हायस्कूल उपासना केंद्र कोल्हापूर. मला बापूंकडे येऊन जवळजवळ आता 15 वर्ष झाली आणि रोजच मला बापूंचे म्हणजे बापूंची ज्या भक्ती सेवा वगैरे सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या बापू करण्याची संधी देतो, त्यामुळं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव खूपच येतात, अगदी पहिल्यापासूनच येत आलेले आहेत. पण आत्ता सध्या म्हणजे ताजा सांगायचा म्हणजे कोरोना काळातला मी अनुभव तुम्हाला सांगत आहे. तर 2021 साली आमच्या घरी जुलैमध्ये कोरोनानी आगमन केलं. तोपर्यंत सगळं ठीकठाक होतं. आमची जॉईंट फॅमिली आहे तशी पाहायला गेली तर आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये 5 भाऊ राहतो आणि आम्ही सगळ्यात खाली राहतो. माझे मिस्टर डॉक्टर आहेत तर म्हणजे आम्ही खूप सगळ्या प्रकारची काळजी घेत होतो, अगदी व्यवस्थित हे म्हणजे आंघोळ तर येऊन करायची किंवा सॅनिटाईज वगैरे जे काय असेल ते सोशल डिस्टन्सिंग वगैरे सगळं पाळत होतो, घराच्या बाहेर न पडणे वगैरे असं तसं. पण तरीही काही म्हणजे माझे पुतणे वगैरे त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना बाहेर जावं लागलं आणि कोरोनाने आमच्या घरात प्रवेश केला. मग एक झाला, एक पॉझिटिव्ह झाला. ते झाल्यानंतर हळूहळू त्या कुटुंबात म्हणजे माझ्या दिरांच्या 2 नंबरच्या 7 माणसं होती, हळूहळू सगळीजणं ॲडमिट झाली. ती सगळी स्टेप बाय स्टेप 2 दिवसांनी 4 दिवसांनी असं महिनाभर म्हणजे दुमाकूळच चाललेला होता. आणि हळूहळू वरचा सगळा मजला म्हणजे माझे 3 दीरवरती राहतात ह्यामुळं सगळे ते पॉझिटिव्ह झाले. मग आता त्यांना तर काही असं करता येत नव्हतं, म्हणजे सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये पण ठेवता येत नव्हतं, कारण तेव्हा इतकं हे होतं की घेतच नव्हते, कुठं मिळत नव्हतं. ज्यांना इमर्जन्सी आहे वगैरे त्यांना आम्ही सगळ्यांना ॲडमिट केलं आणि बाकीच्यांना मग माझे मिस्टरच सेवा द्यायचे, म्हणजे त्यांची ट्रीटमेंट वगैरे करत होते आणि खाली मी स्वयंपाक करायला. त्यावेळेस बाया वगैरे कोणी नाही घरात आणि एवढ्या सगळ्या माणसांचा जो 17-18 जणं होती त्या सगळ्यांना म्हणजे हे करायचं, म्हणजे कसं करायचं एकटीने तरी कसं मॅनेज होणार, नाश्त्यापासून सगळं करायचं. तरी पण मी रोज बापूंसमोर उभी राहायची, बापू आज मला ताकद दे. आणि इतकी भीती वाटायची की त्यावेळेस असा इतका जोरदार पाऊस हवा गार अशी, आणि मला पण असं वाटायचं की मला ताप आला आहे काय असं. आणि मग मी असं करून मग केली म्हणजे कसं तरी करून त्यांचं 14-15 दिवस मी सगळं मॅनेज केलं. म्हणजे मला कुठून शक्ती मिळाली, कारण मी एवढी काय अशी जास्ती काम करणारी नाही आहे, पण त्यावेळेस मला कुठलं शक्ती आली व्यवस्थित त्यांचा नाश्ता जेवण त्यांना काय लागेल ते हलकं जेवण, संध्याकाळचं पण चहापाणी, नंतर सकाळचं पण चहापाणी आणि जेवण वगैरे सगळं माझ्याकडनं म्हणजे व्यवस्थित झालं. आणि त्याचबरोबर आपलं पठण पण त्यावेळेस हनुमान चालीसाचं वगैरे चालू होतं ऑनलाईन, ते पण मी म्हणजे काम करतच करायचे. त्यामुळं असं म्हणजे अगदी इतकी एक्स्ट्रीम कंडिशनला 1-2 लोकं गेली हॉस्पिटलमध्ये, पण मी त्यातनंही प्रार्थना म्हणजे हनुमान चालीसा, रामरक्षा, अनिरुद्ध चालीसा वगैरे हे सगळं आपले म्हणून त्या सगळ्यांना म्हणजे असं फोन करून धीर द्यायचे हे करायचे. आणि असं नाही झालं काही की बाबा म्हणजे जीवितहानी कुणाची झाली नाही, आले ते सगळे परतून. आणि सगळ्यात मुख्य सांगायचं म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघीही पॉझिटिव्ह झालो नाही. आम्हाला वाटायचं की ह्यांना देऊन वगैरे आम्हाला काय होईल किंवा काय होईल किंवा काही नाही, 1 दिवस पण ताप नाही, काही नाही काही नाही. पण हे सगळं कशामुळं झालं, केवळ फक्त बापूच्या कृपेमुळं किंवा बापूच्या भक्तीमुळं किंवा बापूंनी जी ताकद दिली त्यामुळं मी ही सगळी सेवा म्हणजे माझ्याकडनं करून घेतली. कारण मी काय म्हणजे असं हे नाही की बाबा जास्ती धडाधडीने स्वयंपाक करणे किंवा हे करणे असं मला एवढं म्हणजे जास्ती एवढं हे नव्हतं, म्हणजे असं इंटरेस्ट नव्हता. पण म्हणजे ते यावेळेपासून कळलं की आपण पण एवढ्या माणसांचं करू शकतो आणि करायला काही हरकत नाही आणि काय आपल्याला सगळं झेपतं. तर असा हा माझा अनुभव मी बापूचरणी अर्पण करते. हरिओम श्रीराम अंबज्ञ, जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे. नाथ सवित, नाथ सवित, नाथ सवित.